गुढीपाडव्यानिमित्त 300 किलो रंग वापरून रांगोळी काढण्यात आली आहे. हिंदू नववर्षाचे स्वागत सकाळपासूनच ठिकठिकाणी स्वागत यात्रा काढत ढोल ताशांच्या गजरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या प्रारंगणात भव्य अशी रांगोळी यावेळी साकारण्यात आली. तब्बल 300 किलो रांगोळीला रंग वापरण्यात आला असून 30x75 फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने 2 वर्षापासून येथे रांगोळी साकारण्यात आली नव्हती. मात्र आता सर्व निर्बंध हटल्याने यावेळी मात्र भव्य स्वरूपात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. या रांगोळीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याने आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेच्या आधारावर रांगोळी साकारण्यात आली आहे. यामध्ये भारतासाठी लढणाऱ्या वीरांगणांचे चित्र साकारण्यात आले होते. तसेच स्वातंत्र्य यज्ञकुंडातील स्वातंत्र्य वीरांगणा यांची नावे साकारण्यात आली होती. ही भव्य अशी रांगोळी बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच मुक्तिधाम मंदिरात गर्दी केली होती. ही रांगोळी साकारण्यासाठी नाना पाटील, गोपालजी लाल, संजय जाधव, सुरेश जठार यांच्या मार्गदर्शनाखाली 30 महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पूजा आष्टेकर, सारिका मंचेकर, नलिनी कड, प्रणिता पडू, प्रतीक्षा वर्डे, योगिता बारपत्रे, वैशाली गवळी, मंदा मुदलियार, सीमा कासिलवान, मनीषा पडवळ आदींसह 30 महिलांनी ही रांगोळी काढण्यास परिश्रम घेतले.